तर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार हा वाद हा संघर्ष आता पुन्हा एकदा पेटताना दिसतोय. आरक्षण मिळण्याआधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीत कुणाला भेटले असा सवाल या ओबीसी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. मध्य प्रदेश सरकारनं आपण काहीतरी कॉमन करावं असा एक जेव्हा निर्णय झाला त्या निर्णयामध्ये असं ठरलं की मध्य प्रदेशनं आपण एकत्र लढायचं. आता ही पण माझी काल्पनिक स्टोरी नाही. मध्य प्रदेश हे मी टेलिव्हिजनवर पाहिलेलं आहे आणि वर्तमानपत्रात वाचलेलं आहे की मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे दिल्लीला गेले, कुणाकुणाला भेटले, मला कुणाचा अवमान करायचा नाही, पण दोन दिवसात असं काय मध्य प्रदेशच्या सरकारने केलं आणि दिल्लीत कुणाची मीटिंग झाली की त्यांना न्याय देण्याचा परत एक फसवाफसवी झाली आणि आपल्यावर हा अन्याय झाला याचं उत्तर मी केंद्र सरकारला नक्की विचारणार आहे. पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे पुन्हा एकदा की मध्य प्रदेशची जी ऑर्डर आहे ती तुम्ही वाचून पाहिली असेल तर ती फायनल ऑर्डर नाहीये. त्याच्यामुळे हे जे सांगतायत की मध्य प्रदेशला जमलं आणि तुम्हाला जमलं नाही ह्याच्यात ही खोटेपण आहे. अरे कशासाठी राजकारणामध्ये राहता, घरी जावा, घरी जावा, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची, कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायची. आता घरी जाण्याची वेळ झाली आहे. चला हे म्हणतात मी दिल्लीत जाऊन याचा शोध घेणार आहे की दिल्लीत जाऊन शोध घेणार की कसा पॉलिटिकल आरक्षण द्यायला मध्य प्रदेश. तुम्ही दिल्लीत जा नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.